तर सीमेवरील तणाव निवळण्यासाठी चीन आणि भारताचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत। मध्यरात्रीच्या सुमारास चीन आणि भारताचे जवान आमने सामने आले। सुरुवातीला त्यांच्यामध्ये वाद झाला आणि यानंतर चीनच्या सैन्याने भारतीय जवानांवर हल्ला केलाय। यामध्ये एक अधिकाऱ्यासह अन्य दोन भारतीय जवान शहीद झाले। दरम्यान या चकमकीमध्ये चीनच्या 5 सैनिकांचा खात्मा केल्याची माहिती ही ग्लोबल टाइम्सने दिली आहे। मात्र या चकमकीमध्ये दोन्ही बाजूकडून गोळीबार झाला नसल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। महत्त्वाचं म्हणजे 1967 नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये अशा पद्धतीने हिंसक चकमक झाली आहे। यामुळे तणाव वाढण्याची भीती आहे। गलवान घाटी परिसरामध्ये संघर्ष झाला आहे। ट्रकमध्ये काटेरी तार घेऊन चीनी सैनिक तिथे आल्याची माहिती आहे आणि वारंवार इशारा देऊनही चीनचं सैन्य मागे हटण्यास तयार नव्हतं। चीनी सैनिकांनी भारतीय हद्द ओलांडली होती, सीमा ओलांडलेली होती आणि गलवान खोऱ्यात LAC सीमेच्या अलीकडे ते आलेले होते। ट्रकमध्ये काटेरी तार घेऊन हे चीनी सैनिक इथं आले होते आणि त्यांना भारतीय सैन्याकडून वारंवार इशारा देऊनही ते बॅकफूटवर जात नव्हते। यामुळेच त्यांनी भारतीय हद्द ओलांडलेली होती। LAC वर भारत आणि चीन संघर्ष झालाय। ही हिंसाचाराची लेवल आहे ही चीननी एका वेगळ्या पातळीवरती नेलेली आहे आणि पहिल्या वेळा 3 जणांचा इथे मृत्यू झालेला आहे। तर यामुळे 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक तर सैन्य प्रत्युत्तर काय देईल, प्रतिहल्ला कसा करेल, हे एक सैनिकी निर्णय असेल, तो ते योग्य वेळी योग्य ठिकाणी ते नक्कीच घेतील। पहिल्या वेळा 9 मेला लडाखमध्ये आले त्यावेळेला ते काठ्या घेऊन आले होते आणि त्यांनी काठ्यांनी भारतीय सैनिकांवरती हल्ला केला होता, ज्यामुळे आपले काही सैनिक जखमी झाले होते। नंतर अर्थातच आपण त्यांना काठ्यांनी प्रत्युत्तर हे दिलेलं होतं। चाइना के तरफ में कोई कैजुअल्टी है या नहीं अभी तक हमें पता नहीं चल रहा है, बट वट एवर इट इज हमको इस चीज का हमने बहुत स्ट्रांग रिप्लाई चाइना को देना चाहिए और इस चीज का चाइना को जरूर कुछ ना कुछ भुगतना पड़ेगा, क्योंकि आपने हमारे एक कर्नल रैंक का ऑफिसर और हमारे 2 जवान इनको आपने शहीद करवाया है, तो आप ऐसे ही नहीं बच पाएंगे। आपको ये जवाब जरूर देना पड़ेगा एंड इट इज़ एंटायरली शॉकिंग फॉर द होल कंट्री। अमेरिका पासून तर युरोप सगळ्या राष्ट्रांमध्ये आणि भारतामध्ये पण त्याचा प्रभाव झालेला आहे। तो रोष इतका वाढलेला आहे की चीनला आता हे कळत नाही त्यांनी केलं काय पाहिजे आणि त्याचे दुष्परिणाम चीनच्या आर्थिक परिस्थितीवरती पडणार आहे, चीनच्या औद्योगिकवरती पडणार आहे आणि ह्याकरता चीन त्या लोकांचं ध्यान दुसरीकडे आकर्षित करायकरता हे सगळे धंदे करतो आहे। आणि ही वास्तविकता चीनला माहीत आहे की आजचा जो भारत आहे हा 1962 भारत नाही, आणि ही वास्तविकता माहीत असल्याकारण चीन आता भारताची घाबरतो आहे। यासंबंधीची आणखी एक मोठी बातमी आहे। चीनची राजधानी बीजिंग मधून भारतावर आरोप करण्यात आलेत। भारतीय सैन्यानं बॉर्डर पार केल्याचा चीनचा दावा आहे। भारतीय सैनिकांनी आपल्यावर हल्ला केल्याच्या उलट्या बोंबा चीननं सुरू केल्यात। संघर्षाबाबत भारतानं एकतर्फी कारवाई करू नये असा कांगावाही करण्यास चीननं सुरुवात केली आहे। दरम्यान सोमवारी भारतीय सैन्यानं 2 बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून आणि चीनी सैनिकांवर चिथावणीखोर हल्ले केल्याचा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ग्लोबल टाइम्स या चीनच्या अधिकृत वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे।